अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी अमळनेर तहसील प्रशासन सज्ज. खानदेशात उद्यापर्यंत अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सर्व नदी पात्रांमध्ये पाण्याची पातळी वाढू शकते म्हणून दक्षता घ्यावी अशी सूचना हवामान खात्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या आदेशाने तसेच हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले असल्याने अमळनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी अतिवृष्टी व पुरासाठी सर्व तयारी केली आहे. आधार न्यूजने तहसील कार्यालय अमळनेर येथे दिलेल्या भेटीने कळतीये अतिवृष्टी व पुरासाठी तहसील प्रशासन सज्ज आहे. तसेच अमळनेर तालुका एका बळकट हातात आहे असे दिसून येते. तहसीलदार ज्योती देवरे यांनी पाझरा नदीला आलेल्या पुरापासून देखील तब्बल 3 दिवस व रात्र नागरिकांवर देखरेख ठेवली होती. दरम्यान स्वतःची चिंता न करता तालुक्याचे लक्ष ठेवणाऱ्या तहसीलदार मिळाल्याने तालुक्यातील जनमानसात आनंदाचे वातावरण आहे. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज जळगाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.